सर्वात मोठ्या मैदानात मोठे नेते, भाजपचे दिग्गज चेहरे लोकसभेच्या रिंगणात, कोणत्या आमदारांना लोकसभेची उमेदवारी, महाराष्ट्रात सध्या आमदार असलेल्या 6-7 जणांना भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाईल अशी जोरदार चर्चा आहे. मध्य प्रदेशाबाबत भाजप श्रेष्ठींनी घेतलेल्या भूमिकेनं या चर्चेला बळ मिळालंय. कोणकोणत्या भाजप आमदारांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे हे पुढे सांगणार आहोत. मात्र त्याआधी भाजपनं अशी रणनीती करण्यामागे काय उद्देश आहे ते बघूया. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत 3 केंद्रीय मंत्री आणि 4 खासदारांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्राचं मध्य प्रदेशच्या उलट आहे. आपल्याकडे आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूक होते, त्यामुळेच आमदार असलेल्या वजनदार नेत्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची रणनीती आखली जाऊ शकते असं सूत्रांनी सांगितलंय. महाराष्ट्रातील ज्या आमदारांना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते त्यात मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आकाश फुंडकर, राम सातपुते, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनाही लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं. मंत्री रवींद्र चव्हाण किंवा आमदार संजय केळकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावांची चर्चा आहे. पक्षांनी शेवटी भारत मातेच्या मंदिराची सेवा करण्यासाठी जी जबाबदारी दिली ती पूर्ण करायची आहे. मग खातं दिलं तेव्हा मग काही लोक म्हणे सांस्कृतिक कार्य विभाग काय कशाला घेत ग. मी त्या मित्रांना सांगितलं तुमच्या लक्षात येत नाही आहे ही सेवेची संधी आहे. मध्य प्रदेशातल्या निवडणुकीत पाहिलं का काय चाललंय ते, म्हणजे इथे तोमर असू द्यात, विजय वर्गीजी असू द्या, प्रल्हाद पटेल असू द्या, हे सगळे खासदार विजय वर्गीज त्यांचे मोठे पदाधिकारी आहेत. त्यांचं परवाचं वाक्य असं आहे, मैं अभी क्या लोगों के दरवाजे दरवाजे भी जाकर वोट मांगू, मैं सीनियर नेता हूं, याचा अर्थ काय. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटालाही त्यांच्या वाट्याच्या जागांवर पक्षाचे दिग्गज मंत्री किंवा आमदारांना संधी द्यावी अशी अपेक्षा भाजपकडून व्यक्त करण्यात आली आहे. लोकसभेच्या 300 जास्त जागा जिंकत विजयाची हॅट्रिक करण्याचा भाजपचं टार्गेट आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून 45+ मिशन ठेवण्यात आलंय. त्यामुळे राज्यात लोकप्रिय असणाऱ्या चेहऱ्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात भाजपची रणनीती आहे. आता भाजपाला या खेळीचा कितपत यश मिळतं हे पाहणं महत्वाचं आहे. विडिजने सनी पासवानसह गणेश कवडे, जी 24 तास, मुंबई. सह्याद्रीची उंची म्हणजे